हम तुम्हारे साथ है। पुढे 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 सगळ्यांनी बसून घ्या खाली। आपला वेळ वाया घालू नका। आपला समाज, आपले लेकर आपल्याला मोठे करायचे यासाठी सगळ्यांना वेळ द्या। हे राजकारण येत राहील जात राहील। आता कोणी निवडून येईल कोणी पडल त्याच्यात आपला वेळ घालू नका। ते झालं गेलं तो विषय संपला, तो विषय पुन्हा पुन्हा नाही आणायचा। ते गुलाल उधळतील पडतील निवडून येतील काय होईल त्यांना आनंदही होईल आपल्याला त्याच्यात आनंद नाही। आपल्याला आपल्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन बोलायला टाकायचा त्याच्यात आपल्याला मोठा आनंद आहे। लेकर शिकवायचे बघा, लेकर शिकवा त्यांना आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा। तुमच्या लेकराच्या मागं पुढे लोक पळतील हे स्वप्न बघा। कोणाचा कार्यकर्ता होऊन त्याचं बुटं उचलण्यात आणि त्याच्या मागं पळण्यात वेळ वाया घालू नका। समाज आणि आपले लेकर मोठं करण्यासाठी पूर्ण ताकद लावा। हे एक दिवस राजकारण येतं एक दिवस जात। आता सगळ्यांनी पक्ष सोडून द्या, जात सोडून द्या, पक्ष सोडून द्या आणि त्यांचा प्रचारही सोडून द्या। कोणाच्या गुलाला सहभागी नका हो। आपल्या लेकराच्या गुलाल डोक्यावर टाकण्यासाठी त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी हे संघर्ष सुरू आहे। आज निकाल लागला। आज प्रचंड आपल्या समाजाच्या पोरं मार्ग घेऊन पुढे गेले। त्यांना आरक्षण देणं आता गरजेचं आहे। नोकरीचा टक्का प्रचंड वाढणार आहे। आज या लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या या पवित्र जागेवर सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक आज शुभेच्छाही देतो। आपल्या लेकरांच्या आणि समाजाच्या न्यायासाठी 4 जूनला आमरण उपोषण पुकारलं। मराठ्यांनी सगळे आता डोक्यातून काढून टाका, कारण या पुढच्या जूनमध्ये ॲडमिशन सुरू होणार आहे। लाखो करोडो विद्यार्थी आपले ॲडमिशन घेणार आहेत, मोठे होणार आहेत। ॲडमिशन सुरू होण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी ताकद लावा। सगळ्यांनी आपला पूर्ण धाराशिव जिल्हा 4 जूनला आंतरवालीला या। गावाची गावं आंतरवालीकडे या, कारण आपली एकजूट बघून आपले सगळ्या स्वैरीच्या अंमलबजावणीचा सरकार तातडीनं निर्णय घेईल। तुम्ही आले, तुम्ही साथ दिली, तुम्ही पाठबळ दिलं तर तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा विषय मार्गी निघणार। नसता मी बसायचो तिकडून तुम्ही थांबायचं इकडं, मी जायचो मरून तिकडं मग यायचं, तुम्ही असं करू नका। सगळेजण पूर्ण माता मावल्या सगळं गावाची गावं 4 जूनला आंतरवालीकडे या। कामं थोडी 2-4 दिवसासाठी आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी बाजूला ठेवा। हे आंदोलन शांततेत करायचं, कोणी उग्र करायचं नाही। आरक्षणाचं यश मिळाल्याशिवाय मार्ग हटायचा नाही। मी जास्तीचं नाही बोलत, तुम्ही एवढंच सांगतो। आजपासूनच आपल्या धाराशिव जिल्ह्यातले सगळे माणसं कामाला लागा। कोणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, काँग्रेस काही आणू नका। मराठा म्हणून आणि मराठ्यांची जात मोठी करायची, मराठ्यांचे पोरं मोठे करायचे म्हणून स्वतःला झोकून देऊन रात्रंदिवस कामं करून आपल्या धाराशिव जिल्ह्यातले गाव ना गाव जागे करा। पुन्हा एकदा जरी विखुरला असला तरी एकत्र आहे। आपला समुदाय मोठा आहे, काही इकडे आहेत काही तिकडे आहेत, ते तो विषय संपलेला, आता तो सोडून द्या। आता जातीचा लेकर मोठा करण्यासाठी ताकदीने एकजूट व्हा। माझा या नरसिंह पवित्र मंदिरातून आणि या परिसरातून शब्द आहे तुम्हाला। माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही। आजपासून सगळा धाराशिव जिल्हा जागा करा आणि 4 जूनला सगळ्याची सगळे आंतरवालीकडे या, कारण मी तुमच्या पाठबळावर तिथं लढतोय। सगळ्यांनी आशीर्वादाने साथ द्या। मराठ्यांचे लेकर मोठे केल्याशिवाय आपल्याला मागं नाही हटायचं। जाता जाता पुन्हा तुम्हाला लक्ष्मी नरसिंह जन्मोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय श्री।